सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरम वंदे मातरम। समृद्धतेने नटलेल्या भारत भूमीला त्रिवार वंदन करणारे आपले हे राष्ट्रीय गीत। या गीतामधून शेती हा आपल्या देशाचा आत्मा आहे हे अधोरेखित होतं। युगानयुगे भारतीय समाजाचा कणा असलेलं उद्योग क्षेत्र म्हणजे शेती होय। तरुणांनो, खेड्यांकडे चला हा मंत्र स्वातंत्र्य लढा काळात महात्मा गांधींनी दिला होता। याचं महत्व तेव्हा तर होतच, परंतु आजही तितकंच महत्वपूर्ण ठरतं। आज आपल्या देशामध्ये कोटी एकरहून अधिक जमिनीचं क्षेत्र हे शेती लागवडीखाली आहे। कालानुरूप शेती व्यवस्था आणि तंत्रज्ञान सतत बदलत आहे। हे बदल प्रामुख्यानं वाढती शहरं, बदलतं हवामान, जमिनीचा सतत बदलत जाणारा कस, बाजारपेठांची मागणी आणि पुरवठा इत्यादी घटकांवर अवलंबून आहे। सध्या जागतिक पातळीवर प्रदूषण हा कळीचा मुद्दा आहे। विविध प्रकारची प्रदूषणं धोक्याची पातळी ओलांडत आहेत। याचा परिणाम शेती उद्योगावर होतोय। गेली काही वर्ष ऋतुमान असमतोल स्वरूपात आपल्या समोर येत आहे, त्यामुळे विविध समस्या शेती व्यवसायात उद्भवत आहेत। अशा बिकट परिस्थितीमध्ये शेतकरी वर्ग आपली पीक उत्पादनं वाढवण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करतायत। यापैकीच जवळचा मार्ग म्हणून पाण्याचा तसेच रासायनिक खतांचा अतिवापर करतायत। पाण्याच्या अतिवापरामुळं जमिनीवर पाण्याचा ताण वाढतो, जमीन पाणथळ बनून पिकांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, क्षारांचं प्रमाण वाढल्यानं अतिक्षारामुळं जमीन नापीक होते, मुळांची वाढ मंदावते, तसंच रासायनिक खतांच्या वापरानं जमिनीचा सामू संतुलित राहत नाही। शेत जमिनीचा सामू वाढणं किंवा कमी होणं, तसंच सेंद्रिय कर्बात घट होणं, या बदलांमुळं पीक उत्पादनांवर गंभीर धोका उत्पन्न होतो। जमिनीचा पोत, सुपीकता, ह्युमसचं प्रमाण ढासळून जातं। नेमकी हीच परिस्थिती शिरोळ आणि परिसरातील शेत जमिनींची झाली आहे। कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा या नद्यांच्या अधिपत्याखालील सुपीक जमिनीखालच्या क्षेत्रात पाण्याच्या अतिवापरामुळं जमिनीला मीठ फुटण्याचे प्रमाण वाढून हे कृषी क्षेत्र गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले। भविष्यात उद्भवणारा मोठा धोका पाहता यावर वेळीच उपाययोजना करणं अपरिहार्य ठरलं होतं। नमस्कार मंडळी, महानकारी न्यूज चॅनलच्या कृषी क्रांती कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। शेती आणि त्यातील ऊस शेती किफायती करायची असेल तर सुरुवातीपासून करावी लागते। अलीकडच्या काळात ऊसाला पोषक अशी जमीन मिळणं दुरापास्त होत चाललंय। अतिरेकी रासायनिक खतांचा वापर आणि अमर्याद पाण्याचं प्रमाण यामुळे जमिनी क्षारपड होत चालल्या आहेत। अशा वेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसतोय तो श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेडच्या रूपानं। पाहूया पोषक जमिनीबाबत महानकारी न्यूज चॅनेलचं विशेष कृषी क्रांती सदर। क्षारपड होत चाललेली जमीन आणि त्यामुळे नापीक जमिनीतून होणारं कमी उत्पादन हा शेतकऱ्यांचा चिंतेचा विषय बनतोय। मात्र जिद्द आणि कष्टाची तयारी आणि योग्य मार्गदर्शन या जोरावर याही परिस्थितीवर मात करता येते हे दाखवून दिलंय बस्तवाडच्या एका शेतकऱ्यानं। इंजिनियरचं शिक्षण घेतलेला महम्मद सादिक मुबारक पटेल हा तरुण पुण्यातील चांगल्या पगाराची नोकरी करण्यासाठी गावात परतला। पाहतो तो वडिलोपार्जित जमीन क्षारपड होत चाललेली। त्यानं माहिती घेतली आणि श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेडची वाट धरली। आज त्याची जमीन सुपीक बनली आहे। पाहूया त्याचा प्रवास त्याच्याच शब्दात। आपल्या कार्यक्षेत्रातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना क्षारपड जमिनीच्या समस्यातून मुक्त करून त्यांची जमीन कसदार आणि पोषक बनवण्यात श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेडचा शेती विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना सल्ला आणि मार्गदर्शन तर मिळतंच, पण या समस्येवर मात करून ऊस उत्पादन वाढीची 100% हमी देणाऱ्या गुरुदत्तच्या सेंद्रिय खतांचा वापर केल्यानं हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज हास्य उमललंय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जमिनीच्या समस्या सोडवण्यासाठी श्री गुरुदत्त शुगरचा शेती विभाग सदैव तत्पर असून तंत्रशुद्ध पद्धतीनं आणि टप्प्याटप्प्यानं शेत जमिनीत सुधारणा करून शेतकऱ्यांचा आधार बनला आहे। या दृष्टिकोनातूनच श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी यांनी कारखाना परिसरामध्ये शासन मान्यताप्राप्त अद्ययावत माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा स्थापन केली। कारखान्याच्या या संशोधन विभागाद्वारे
शिरोळ आणि परिसरातील शेत जमिनीचं विविध परीक्षण करण्यात आली. यामध्ये प्रारंभी धोकादायक निष्कर्ष समोर आले. या भागामध्ये प्रामुख्यानं ऊस शेती हे महत्वाचं पीक. जमिनीच्या परीक्षणातून कारखान्यांच्या संशोधन विभागास ऊस उत्पादनासाठी आवश्यक असणारा जमिनीचा प्रत हा ढासळत चाललेला आढळून आला. जमिनीचा सामू वाढता तर सेंद्रिय कर्ब कमालीचा घटलेला दिसून आला, ज्याचा परिणाम ऊस पीक उत्पादनात झालाय. जिथं 70 टन उत्पादन होत होतं तिथं 35 ते 40 टन होऊ लागलं होतं. म्हणजेच उत्पादनात 30% घट येऊ लागली होती. रासायनिक खतांचा अतिवापर हेच कारण यामधून प्रामुख्याने समोर आलं. या गंभीर समस्येवर श्री गुरुदत्त शुगर्सनं उपाययोजनांच्या दृष्टीनं आपलं संशोधन सुरू केलं. यामधूनच सेंद्रिय खतांच्या निर्मितीची संकल्पना पुढे आली. निसर्गामध्येच आढळणाऱ्या जैविक तसंच सेंद्रिय घटकांच्या विघटनापासून तयार होणारं खत म्हणजेच सेंद्रिय होय. सेंद्रिय खतांचे विविध फायदे कृषी क्षेत्रास पर्यायाने पिकांना होतात. सेंद्रिय खतांमुळे बायोडायव्हर्सिटीला म्हणजेच संतुलित समृद्धीला चालना मिळते. रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खतांमुळे कोणतेही शारीरिक धोके उद्भवत नाहीत. रासायनिक खते वापरले गेलेल्या पिकांच्या तुलनेत सेंद्रिय खतं वापरल्या गेलेल्या पिकांमध्ये अत्यंत अल्प स्वरूपात घातक तत्वे आढळतात. पर्यावरण पूरक सेंद्रिय खतांचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शेत जमिनीचं प्रदूषण पूर्णपणे थांबतं, त्यामुळं पीक उत्पादन वाढतं, जमिनीचा सामू नियंत्रणात येतो, कर्ब म्हणजेच शेत जमिनीची ताकद वाढते. सेंद्रिय खत निर्मितीचा खर्च कमी येत असल्यामुळं शेतकऱ्यांनाही तो सहजरित्या अल्प दर. सुरुवातीला मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर माझं नाव मोहम्मद सादिक मुबारक पटेल, मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळ आणि जिल्हा कोल्हापूर. मी माझं शिक्षण बेळगावमध्ये कम्प्लीट केलं. इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर मी पुण्याला सर्व्हिसला होतो. जवळजवळ 5 ते 6 वर्ष मी पुण्यामध्ये सर्व्हिस केली आणि सर्व्हिस केल्यानंतर मी गावी आल्यानंतर बघितलं की माझ्याजवळ इथं बस्तवाडमध्ये माझी 9 एकर शेती आहे. 9 ते 10 एकर वडलोपाडे शेती असल्या आहे, पण त्याची परिस्थिती इतकी बिकट अवस्था बघितली आणि लहानपणापासून मला शेतीमध्ये आवड होती, त्या कारणानं मी ते नोकरीला रिझाईन केलं आणि मी शेतीमध्ये लक्ष घातलं. इथं आल्यानंतर मी बघितलं की याच्यामध्ये शेतीची परिस्थिती आणि नेमकी शेती सुरू कशी करावी, सुरुवात कुठून करावी हेच कळत नव्हतं. इथं आल्यानंतर मग मी काय केलं की बघितलं आमचे गुरुदत्त कारखान्याचे अमित नलावडे साहेब आणि अरुण पाटील साहेब यांच्याशी मी संपर्क साधला आणि त्यांना इथं मी प्लॉटवरती घेतल्यानंतर आल्यानंतर माती परीक्षण त्यांनी केलं, माती परीक्षण सुचवलं. माती परीक्षण केल्यानंतर त्यामध्ये मातीचं आणि जमिनीचं ही अत्यंत बिकट अवस्था होती. त्याच्यामध्ये आमची कशी आहे, इथं नदीचं नदीकाठी असल्या कारणानं पाण्याचा अतिप्रमाणाचा वापर आणि रासायनिक खतांचं म्हणजे त्याला काही वजनच नाही याप्रमाणे पोत्यावर पोतं टाकायचं. युरिया आणि इफको याला म्हणजे फक्त रासायनिकच हे वाढल्या कारणानं बघितलं, त्याच्यामध्ये माझं पाण्याचं अतिप्रमाणामुळं क्षारपडचं प्रमाण जास्त होत चाललेलं. जवळजवळ म्हटलं तर निम्म्यापर्यंत माझी जमीन क्षारपड होत चाललेली. मग सुरुवातीला अमित नलावडे साहेबांनी मला ते जे काही प्रयोगशाळेमधले जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट मला शेतीच्या बांधावरती येऊन त्यांनी मला ते समजावून सांगितलं. त्यामध्ये मला लक्षात आलं की माझ्या शेतीमधलं जो सेंद्रिय कर्ब आहे तो जवळजवळ 8.75% वर झालेला होता आणि माझ्या जमिनीमध्ये क्षारपडचं प्रमाण हे जास्त झालेलं होतं. आणि त्यामध्ये मला कळलं की माझ्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि स्फुरदचंही प्रमाण कमी आहे. त्यामुळं मला नेमकं कुठेतरी लक्षात आलं की शेवटी माझं कुठेतरी चुकतं आहे. शेवटी मग साहेबांनी त्यांच्या पूर्ण टीमनी अमित नलावडे साहेब आहेत, घोरपडे साहेब आहेत आणि चव्हाण साहेब आहेत, या सगळ्या टीमनी मला काय केलं की प्रॉपर त्यांनी मला गायडन्स दिलं. तर दानवारच्या संजय अण्णा साहेब 53 यांचीही गोष्ट वेगळी नव्हती. 10 वर्षापासून ऊस शेती करत होते, मात्र अलीकडे जमीन क्षारपड होऊ लागल्यानं उत्पादन कमालीचं घटलं. खर्च आणि उत्पादन याचा मेळ बसत नव्हता. त्यांनीही श्री गुरुदत्त शुगरच्या शेती विभागातील अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला आणि शेतीत पिकणाऱ्या ऊसाला ताकद दिली. ती श्री गुरुदत्तच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं जमिनीचा पोत सुधारून संजय अण्णा साहेब 53 मुक्कामपोट दानवाड तालुका शिरो इथून गट नंबर 1214 या ठिकाणावरून तुम्हाला ही माहिती देत आहे. माझ्या शेतीची मेन म्हणजे
माझी जमीन वडलोपार्जित आहे आणि गेली मी 10 ते 15 वर्ष झाले मी शेतीच करत आहे. त्या शेतीच्या माध्यमातून मला जर भेटला तर रासायनिक खताचा वापर आणि ह्याच्यानं जमिनीची छारपड म्हणजे छारपड व्हायची चालू झालं होतं म्हणा. त्यानंतर उत्पादन खर्च आणि उत्पादन ह्या दोन्ही ह्याच्या जर ताळमेळ भेटला तर गेली 10 वर्ष झालं शेती म्हणजे शेतीचा ताळमेळ खर्च आणि उत्पादन ह्या ताळमेळ बसतच नव्हता. त्यामुळं शेती ही काय तोट्यातच जाते असं वाटत होती. तो नंतर गेली 4-5 वर्षे झाली मला गुरुदत्त कारखान्याच्या साहेबांची आणि ह्यांच्या आमच्या टीमची ओळख होऊन मी गुरुदत्त कारखान्याच्या प्रयोगशाळेमधून माती परीक्षण करून घेऊन शेती करायच्या तऱ्यानं मी त्यांना नल्लड साहेबांशीच कॉन्टॅक्ट करून शेती करायचं दळो. मग त्यानंतर माती परीक्षण करून घेतल्यानंतर खरं म्हणजे माझ्या जमिनीची आरोग्य पत्रिका साहेबांनी नल्लवडे साहेबांनी माझ्या बांधावर येऊन त्याची पूर्णपणे माहिती दिली. आपल्या कार्यक्षेत्रातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना क्षारपड जमिनीच्या समस्येतून मुक्त करून त्यांची जमीन कसदार आणि पोषक बनवण्यात श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेडचा शेती विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना सल्ला आणि मार्गदर्शन तर मिळतच, पण या समस्येवर मात करून ऊस उत्पादन वाढीची 100% हमी देणाऱ्या गुरुदत्तच्या सेंद्रिय खतांचा वापर केल्यानं हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज हास्य उमलले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जमिनीच्या समस्या सोडवण्यासाठी श्री गुरुदत्त शुगर्सचा शेती विभाग सदैव तत्पर असून तंत्रशुद्ध पद्धतीनं आणि टप्प्याटप्प्यानं शेत जमिनीत सुधारणा करून शेतकऱ्यांचा आधार बनला आहे. नमस्कार, मी अमित नलवडे, प्रयोगशाळा प्रमुख, गुरुदत्त शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड. 2005 सालापासून गुरुदत्त शुगर्समध्ये माती व पाणी प्रयोगशाळेचे काम अखंडितपणे सुरू आहे. स्वर्गीय आदरणीय दादा भगवानराव गाडगेसाहेब यांच्या प्रेरणेतून गुरुदत्त कारखान्यामध्ये माती व पाणी प्रयोगशाळेची सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या जमिनीचं आरोग्य अबाधित राखून जास्तीत जास्त उत्पादन काढून देण्यासाठी या उद्देशाने श्री भगवानराव गाडगेसाहेबांनी गुरुदत्तच्या या कारखान्यामध्ये अद्यावयात अशी सर्व उपकरणांनी सर्व मशिनरींनी सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभी केली. या शिरोळ तालुक्यात जर आपण भौगोलिक विचार केला तर जवळपास 8,000 एकर जमीन ही पूर्णपणे क्षारपड झालेली आहे. तसेच जवळपास 15,000 एकर जमीन ही 50% क्षारपड झालेली आहे. अशा सर्व पद्धती जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून आणि आमच्या ह्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जवळपास ह्या 3 वर्षामध्ये आम्ही 11,295 नमुन्यांचे परीक्षण केले आहे आणि ह्या सर्व परीक्षणामधून आम्हाला काही ठळक गोष्टी जाणून आल्या आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर शिरोळ तालुक्यामध्ये आणि आपल्या या आसपासच्या भागामध्ये सर्व जमिनींचे जो सामू आहे, सामू अर्थातच जमिनीचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो, तर हा सामू हा 7.5 ते 8 पर्यंत जाऊन पोचलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की ह्या जमिनी आपल्या क्षारपड होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच जमिनीचा सेंद्रिय गर्भ. सेंद्रिय गर्भ म्हणजेच जमिनीचा थोडक्यात सांगायचं तर ती तो आत्माच असतो. तर हा सेंद्रिय गर्भ देखील शिरोळ तालुक्यामध्ये जर आपण बघितला तर सर्वसाधारणपणे 0.50 ते 0.60 ह्या रेंजमध्ये तो आहे. चांगल्या उत्पादनासाठी, चांगल्या उत्पादनक्षम जमिनीसाठी तो 1% असणं गरजेचं असतं. पण आज आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर तो 0.50 ते 0.60 इतक्या कमी प्रमाणामध्ये दिसून आला आहे. तसेच आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल तर ती म्हणजे चुनखडीचं प्रमाण. शिरोळ आणि आपल्या भागामध्ये बऱ्याच जमिनींमध्ये चुनखडी ही अतिशय जास्त प्रमाणामध्ये दिसून येते आणि या चुनखडी जास्त असल्या कारणानेच आज आपण बघितलं तर जी काही 4-5-6 महिन्याची जी काही उभी पिकं असतात ऊस पिकामध्ये जर तुम्ही प्रामुख्याने बघितलं तर शेंडे काही ठिकाणी करकळले तुम्हाला दिसतील. तर हे हा जो काही सर्व परिणाम आहे हा चुनखडीची परिणाम आपल्याला दिसून येतात. 8 सेंटर आहेत, 8 असे प्रत्येक ठिकाणी आम्ही सेंटर केलेले आहेत आणि या सेंटरच्या माध्यमातून आज आमचं हे सर्व काम चाललेलं आहे.
त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर आमचा जो खालचा फील्ड स्टाफ आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या सर्व फील्ड स्टाफना प्रशिक्षित केलेलं आहे. मातीचा नमुना कसा घ्यावा कुठे नमुना घेऊ नये याचं सर्व प्रशिक्षण आम्ही त्यांना आमच्या खालच्या स्लिप बॉयना दिलेलं आहे. तर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन ते आज काय करतात, सर्व नमुना मातीचा नमुना ते व्यवस्थित घेऊन येतात. त्यांचं नाव, त्यांचं गाव, त्यांचा गट नंबर ही सर्व सविस्तर माहिती ते चिठ्ठीमध्ये घेऊन तो नमुना ते आमच्या प्रयोगशाळेमध्ये आणला जातो. तो नमुना आणल्यानंतर ती माती जर जास्त प्रमाणामध्ये ओली असेल तर ती माती इथे सर्वप्रथम सावलीमध्ये वाळवली जाते आणि वाळवल्यानंतर त्या मातीचं आपण परीक्षणाला घेण्यासाठी त्यापूर्वी आपण त्याचं चाळणे, बारीक करणे अशी सर्व काही कामे करून त्यानंतर तो नमुना आम्ही फायनली परीक्षणासाठी घेतो. आता जर परीक्षणामध्ये जर म्हणला तर आपण जवळपास 12 प्रकारचे सर्व घटक आमच्या प्रयोगशाळेमध्ये आम्ही तपासून देतो. त्यामध्ये सर्वप्रथम जमिनीचा सामू, तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, मुक्त चुना आणि सर्व सूक्ष्म मूलद्रव्ये असे जवळपास 12 प्रकारच्या मूलद्रव्यांचं आपण परीक्षण करून लोकांना त्याबद्दलची माहिती सविस्तरपणे आपल्या जमिनीच्या मृदा आरोग्य पत्रिकेमध्ये रात उपलब्ध होतो. त्यामुळं शेतकरी बांधवाची आर्थिक ओढाताण होत नाही. कृषी विद्यापीठानं माती परीक्षणासाठी गोळा करण्यात येणाऱ्या मातीसाठी एक विशेष पद्धत संशोधित केली, ज्यामध्ये हे टप्पे अंतर्भूत केले गेले. शेत जमिनीतील माती जमिनीत इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा खणून झिगझॅग पद्धतीनं गोळा केली गेली. एक एकर क्षेत्रामध्ये 7 ते 8 ठिकाणची माती अशा पद्धतीनं गोळा झाली. माती गोळा करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब केला गेला. गोळा केलेल्या मातीचं प्रमाणबद्ध रीतीनं मिश्रण केलं गेलं. भाकरीच्या 4 समान भागाप्रमाणे मातीचे विभाग करून त्यातील 2 भागांचं पुन्हा मिश्रण केलं गेलं. यानंतर या माती मिश्रणाचेही पुन्हा 4 भाग केले गेले. आणि या अंतिम मिश्रणाचे 2 भाग कापडी पिशव्यांमधून प्रयोगशाळेमध्ये आणण्यात आले. वरील संपूर्ण प्रक्रियेमध्ये माती नमुने घेतेवेळी ही महत्वाची काळजी घेतली गेली. नमुने घेण्यासाठी फावडे, कुदळ, घमेली, खुरपी वगैरे ही अवजारं स्वच्छ आणि कोरड्या स्थितीतली वापरण्याची काळजी घेतली. विविध प्रकारच्या पिकांच्या शेत जमिनींचे नमुने वेगवेगळे ठेवले, एकत्र मिसळले नाहीत. गोळा केलेल्या मातींचे नमुने स्वच्छ न वापरलेल्या म्हणजेच नवीन कापडी पिशव्यांमधून प्रयोगशाळेत आणले गेले. सूक्ष्म मूलद्रव्यांच्या तपासणीकरिता जाणीवपूर्वक लाकडी अवजारांचा वापर केला गेला. अशा प्रकारची ही माती आता परीक्षणांसाठी तयार होती. बारीक आणि ग्रॅन्युलर स्वरूपातील मातीचं प्रयोगशाळेमध्ये परीक्षण करण्यात आलं. या माती परीक्षणामध्ये जमिनीचा सामू म्हणजेच पीएच, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, मुक्त चुना म्हणजेच फ्री लाईम, झिंक, लोह, कॉपर आणि मॅंगनीज इत्यादी घटक प्रामुख्याने काळजीपूर्वकरित्या निरनिराळ्या लॅब मशीन्सद्वारे तपासले गेले. मातींच्या या सूक्ष्म परीक्षणांचे पृथककरण अहवाल आणि त्या आधारे जमीन आरोग्य पत्रिका तयार केली गेली. शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या शेतजमिनीचा हा एक प्रकारचा निकालच होता, ज्याच्या आधारे त्यांना आपल्या कृषी क्षेत्राचं आरोग्य लक्षात आलं. कारखान्याच्या अधिकारी आणि तज्ञांद्वारे शेतकरी बांधवांचे याबाबतीत वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रबोधन करण्यात आलं. शेत जमिनीस निर्माण झालेल्या धोक्यांची जाणीव करून देऊन संभाव्य उपाययोजनांची माहिती दिली गेली. शास्त्रीय पद्धतीनं केल्या गेलेल्या या पृथकरणाच्या आधारे शेतकरी वर्गास यामुळे भविष्यात नक्कीच मोठा फायदा होणार होता. शिरोळ तालुक्यातील साधारणतः 10,000 अधिक मातीचे नमुने कारखान्यांच्या प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आली. हे एक मोठं आव्हानात्मक कार्य होतं. श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेडच्या या संशोधन आणि प्रयोगशाळा विभागानं गेली अनेक वर्ष अथक निरीक्षणांती भागातील जमिनींच्या सुपीकतेमध्ये झालेली घसरणीची नोंद केली. पाणी आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर,
हा विनाशाकडे नेत असल्याचे कारखाना व्यवस्थापनाने निदर्शनास आणून दिले. बिघडत चाललेल्या जमिनीचा पोत टप्प्याटप्प्याने सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांशिवाय पर्याय नाही हे व्यवस्थापनेच्या लक्षात आले आणि शेती उद्योगास निर्माण झालेल्या या गंभीर संकटाचा मुकाबला करण्यासाठी व्यवस्थापनानं एक महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला. कृषी क्षेत्राच्या सुधारणेसाठी दीर्घकाळ जाणार हे जाणून घेऊन कारखान्याच्या कार्यस्थळीत सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प उभारणीचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला.